मागील भागामध्ये उतरण तरव या साध्या यंत्रांविषयी माहिती अभ्यासली. आता या भागामध्ये आपण पाचर या साध्या यंत्राविषयी माहिती अभ्यासूया. तर पाचर म्हणजे काय? तर लाकूड फोडण्यासाठी ज्या यंत्राचा वापर केला जातो. कुठलं यंत्र वापरलं जातं? कुऱ्हाड, त्याला तरव असे म्हणतात. दोन तुकडे करण्यासाठी ज्या वस्तूचा वापर केला जातो त्याला पाचर असे म्हणतात. उदाहरणार्थ कुऱ्हाड, सुई, पटाशी, खिळा. सुई सुद्धा एक पाचरचाच भाग आहे. या सर्वांशी जी धार असते ती जर बोथट झाली तर तुम्हाला कार्य करता येत नाही. उदाहरणार्थ जर सुरी त्याची जर धार कमी झाली तर तुम्हाला वस्तू कापता येत नाही, जड जाते. जर सुईचे टोक जर बोथट झालं तर तुम्हाला शिवता येत नाही. खिळ्याचं जर टोक बारीक नसेल तर तुम्हाला खिळा ठोकता येत नाही. कुऱ्हाडचं जर धार बोथट झाली असेल तर लाकूड कापताना, लाकूड तोडताना तुम्हाला जड जातं. तर अशा पद्धतीने आपण पाचरविषयी माहिती अभ्यासली. आता आपण बघूया कप्पी म्हणजे काय. कप्पीचं साधं, सोपं आणि सरळ उदाहरण म्हणजे विहिरीतून पाणी काढणे. विहिरीतून पाणी काढताना आपण काय करतो? एका टोकाला दोरीच्या बादली असते, दुसऱ्या टोकाला आपण हातात धरलेलं असतं दोरीला, आणि मध्ये विहिरीजवळ एक लोखंडी रॉड असतो ज्याच्यावरती आपण दोरा टाकतो. बादली आतमध्ये पाण्यात जाते. बादलीमध्ये पाणी भरलं की ती बादली वर येते आणि आपण दोरीच्या साह्याने तिला खेचतो. हे आहे कप्पीचं उदाहरण जे दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे. या कप्पीचाच वापर करून आपण लोखंडी वस्तू किंवा जड वस्तू सुद्धा दोरीने आपण वर काढत असतो. एखादं अपघातामध्ये जर कार खाली पडलेली असेल, जमिनीवरती पडलेली असेल आणि खाली पडली असेल तर आपण काय करतो? त्या जड वाहनाला दोरा बांधतो आणि सर्व लोक तिला वर खेचतात. हे सुद्धा कप्पीचं उदाहरण झालं. तर अशा पद्धतीने या भागामध्ये आपण पाचर आणि कप्पी या दोन साध्या यंत्रांविषयी माहिती अभ्यासली.